तीन ते चार दिवस विरार शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू असून दिवसा व रात्री तासनतास वीज गायब होत असल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. आज शिवसेनेतर्फे विरार पश्चिमेला महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी यावेळी संताप व्यक्त करतानाच पुन्हा वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. या आंदोलनादरम्यान शिवसेना भाजप युतीचे कार्यकर्ते महावितरणच्या विरोधात घोषणा देत महावितरण कार्यालयात धडकले. वीज अधिकाऱ्यांनी यापुढे वीज ग्राहकांना योग्य तो प्रतिसाद न दिल्यास आम्ही येथे आणखी आक्रमक भूमिका घेऊ, प्रसंगी कार्यालयाची तोडफोड करू अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिली. विरापूर शहरामध्ये आज ज्या लाईटच्या समस्या आहेत, रात्री अपरात्री लाईट जाते, रात्री 9 वाजता लाईट येते, सकाळी 2 वाजता लाईट येते. साहेब मला सांगा, जर असं होत असेल तर हा कारवाई कुठला चालला आहे? महावितरणचे अधिकारी आम्ही त्यांना विचारल्यानंतर उत्तर येतात की असं काम चाललं आहे, तसं काम चाललं आहे, पण यांचं पूर्वनियोजन काहीच नसतं. कारण हे एकदम अचानकपणे सांगतात की असं जात तसं चाललं आहे, मग याचा अर्थ काय समजा? नागरिकांनी याचा त्रास का समजून घ्यायचा? आज तुम्ही काय काय मागण्या केल्या आणि त्यांनी उत्तरं काय दिली? आज आम्ही आमच्या मोर्चामध्ये हीच मागणी केली की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. जे भरमसाठ बिलं भरूनसुद्धा, विजेची बिलं भरूनसुद्धा लोकांना नाहक त्रास असेल तर त्याचा जबाबदार कोण? आणि याच्यापुढे लाईट गेली नाही पाहिजे आणि लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. कारण लोकांच्यासाठी आम्ही शेवटी आहे, इथे आम्ही रस्ता उतरतो आणि आमच्या शिवसेना पद्धतीने आम्ही काम करतो. काय त्यांनी आश्वासन दिलं आहे? आम्हाला आश्वासन दिलं की फक्त 2 दिवसाचा टाईम द्या आम्हाला, जे झाडं वाढली ती झाडं कटिंग करतो आम्ही, त्यानंतर असं प्रॉब्लेम पूर्ण होणार नाही, हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि यामध्ये आम्ही त्यांना असं सांगितलं आहे की तुमची पूर्वतयारी काय असते, पावसाळ्या यायच्यापूर्वी तुमची पूर्वतयारी काय असते? कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाळ्यात 2 सरी पडलेल्या की लाईट जाते आणि चारच्या पाचवर लाईट नसते. नागरिकांना जगायचं कसं? नागरिकांना राहायचं कसं? इथे वसईविरारला तुम्हाला माहिती आहे साहेब, जसं वसईविरारला दोनच समस्या, लाईट आणि पाणी. मग लोकांनी जगायचं कसं? लोक मोठ्या आशेने येतात मुंबई सोडून की आपण जाऊ वसईविरारला राहू, जरा आनंदात राहू, पण इथं आनंदात त्यांना कळतं की इथं वातावरण काय येते आणि समस्या काय आहेत त्या. तुम्हाला आम्ही आदेश नाही, धमकी देतो. आता याच्यापुढे असं झालं, लाईट बंद केली, सर्व ऑफिस येऊन तोडू आम्ही शिवसेना. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना ऑफिस सोडून जाणू. ही कंटिन्यू बोलतो तुम्हाला मी, आता एकदाच गोष्ट नाही बोलतोय मी.